जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले, त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. गोळ्या दिल्या जातात, हम खाते नाही है. पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते. अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता है. आम्ही त्यांना सांगितलंय, आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही. चित्राताई महान नेत्या आहेत आणि खरंच मला असं वाटतं की त्या एक महिला आहेत ह्या त्या विसरल्यात. कारण जेव्हा एक माता भगिनीच्या तुम्ही औषधी गळ्यात घातली पाहिजे का हे स्टेटमेंट करतात, तर तुम्ही स्वतः मातृत्व हरवलेले आहात, किंवा तुमच्याकडे ज्या मातृत्वाची भावना आहे ती कुठेतरी हरवली आहे असंच मला वाटतं. पण आता काय, शेवटी ही भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे असं म्हणायला लागेल, की जेव्हा आपण काही विरोध करायचा असतो तर खालच्या पातळीला जाऊन विरोध करावा, म्हणजे मग ते अटेन्शन दुसरीकडे डायव्हर्ट होतं आणि मूळ मुद्दा बाजूला सारला जातो. मूळ मुद्दा तिकडचा जो आपण बघितला, तो त्यांनी मला असं वाटतं चित्राताईंनी तिथे जे औषधी विणा लोकांचे मृत्यू झालेले आहेत त्याच्याकडे जास्त गंभीररित्या जर लक्ष दिलं ना, तर मला असं वाटतं त्या सरकारमध्ये आहेत त्याच्याकडे त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावं. कारण औषधीशिवाय आज तुमचं सरकार असताना आज लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत जवळजवळ 100 लोकांचे जीव तिथे गेलेले आहेत, आणि तो मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यावं.